नमस्कार, आज आपण काळे चणे घेतलेले त्याची रेसिपी करणार आहे. बरं, कोणी याला हरभराही म्हणतं किंवा आपण याला गावरान चणेसुद्धा म्हणतो. बरं, याच्यात आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे आणि डायजेशनसाठी हे फार उपयुक्त आहे. एनर्जी बूस्ट करतं आणि डायबिटीससाठी तर अत्यंत उपयोगी आहे. बरं, जे डाएट करतात किंवा जे वर्कआउट करतात त्यांच्यासाठी चणे उत्तम आहार मानले जाते. तर हे चणे मी रात्रभर भिजवून घेतले होते आणि हे स्वच्छ धुवून घेतले. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ. पूर्ण चणे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आहेत. त्यासाठी मी मधलं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि दोन मिरच्यांचे तुकडे ॲड केलेले आहेत. थोडासा लसूण आपण याच्यात ॲड करून घ्यायचा. 4 ते 5 पाकळ्या लसूण भरपूर होतो. थोडीशी कोथिंबीर आपण यात ॲड करून घ्यायची आणि थोडीशी धनेजिरेची पूड आपण याच्यात ॲड करून घेऊ. जिरे तुम्ही अख्खेही टाकू शकता, पण माझ्याकडे पूड केलेली होती म्हणून मी पूड घालत आहे. यात थोडंसं पाणी घालायचं आणि याचं मिक्सरवर छान वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजे अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं आपण याचं. थोडं प्रमाणात पाणी टाका, म्हणजे लागलं तर आपण पाणी नंतर ॲडजस्ट करू शकतो. याचं वाटण तयार झालं की हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. बरं, याच्यासाठी आपल्याला थोड्याशा भाज्या लागणार आहेत, म्हणजे भाज्या ह्या हेल्थसाठी पौष्टिक असतात आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपण यात सिमला मिरची, गाजर आणि कांदा घेतलेला आहे. तुम्ही याच्यात बीन्स, पत्ताकोबी आवडीनुसार भाज्या कमी किंवा जास्त करू शकता. आणि ह्या चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचे आहेत. हे चॉपर सहज कुठेही अवेलेबल होऊन जातं. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवरसुद्धा आहे, पण याच्यात भाज्या खूप छान चॉप होतात. आपल्याला अशा पद्धतीनं भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत आणि ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. पाण्याची कन्सिस्टन्सी बघून बॅटर नीट व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावर आपण थोडंसं तेल टाकायचं आणि बॅटर पसरवून घ्यायचं. एकीकडनं आपलं बॅटर छान पसरून झालं आणि शिजलं की आपण त्याची साईड पलटून घेऊ, म्हणजे आपण हे धिरड्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर असेच आपण याचे डोसे किंवा धिरडे, थालीपीठ तुम्ही काहीही म्हणू शकता, तयार करून घेऊ आणि सर्व्ह करू. बरं, हे तर आपण सर्व्ह करूच, पण तुम्ही आपल्या रेसिपीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तोपर्यंत आपलं एकीकडनं थालीपीठ तयार आहे, आपण पलटवून घेऊ आणि सर्व्ह करू. नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.